आहे म्हणजे पौर्णिमा गणांचा हा उद्या सादर केला जाईल आणि त्यानंतर परवा पौर्णिमा गणांवरती चर्चा होऊन आणि विधेयकांवरती चर्चा होऊन हे अधिवेशन संस्थगित केलं जाईल. विनियोजन बिल करून आणि त्याचबरोबर विनियोजन बिल देखील मंजूर करून पौर्णिमा गण मंजूर करून घेतल्या जातील. हो करा ना, आम्हाला सांगायला सांगितलं. विरोधकांची भूमिका झाली, विरोधकांनी बहिष्कार टाकला आणि बहिष्कार देतानाचे कारण दिलेलं की या सरकारने गेल्या वर्षभरात काहीच काम केलेलं नाहीये. तुमच्यावर सुद्धा विरोधकांनी यावर टीका केली आहे. गेलं वर्ष त्यांचं सरकार कधी पडतंय आणि सरकार कधी पडणार याची मुहूर्त काढत बसण्यामध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित त्यांनी सरकारने काय काय कामं केलेत हे बघितलं नसेल. आपल्याला कल्पना आहे की साधारणतः एक 8-1 दिवसापूर्वी ह्याच सभागृहात गेल्या वर्षभरामध्ये सरकारने काय कामं केली त्याची पुस्तिका ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेली आहे. कुठेही जनतेकडे किंवा जनतेमध्ये सरकारबद्दल नाराजी किंवा असमाधान असल्याचा सूर नाही आहे. विरोधी पक्ष म्हटल्यानंतर त्यांच्या नावात पक्षाच्या जे विरोधी आहे त्या शब्दाला त्यांना जागावं लागतं आणि म्हणून त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते त्यांच्या पुत्र बरोबर असेल. मला असं वाटतं की एकूण राज्याच्या, मगाशी मी आता बोललो ना, जनतेचा जर का आपण त्यांच्या मताचा विचार केला तर जनतेमध्ये अशी कोणती भावना नाहीये. आणि राज्यात जर का अघोषित आणीबाणी असेल तर देशामध्ये काही घोषित आणीबाणी आहे का? कारण ज्या पद्धतीने आज शेतकरी तिकडे सीमेवरती त्यांच्या न्याय हक्कासाठी ठाण मांडून बसलेले आहेत, त्यांच्याशी नीट बोलणं, त्यांच्या भावना समजून घेणं या तर गोष्टी सोडाच, परंतु भर थंडीमध्ये त्यांना उघड्यावरती बसावं लागते, त्यांच्यावरती गार थंड पाण्याचे फवारे मारले जातात, हे मला नाही वाटत की सद्भावनेचं लक्षण आहे. आता त्याची व्याख्या जर का त्यांना बदलायची असेल तर ते बदलू शकतात. नाही, मला आता सीएम साहेबांनी जे बोलले त्याला तर सपोर्ट करायचा. आपण सगळेजण पत्रकार मित्र आहात. आत्ता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. जो सुशिक्षित वर्ग आहे, ग्रॅज्युएट आहे, पदवीधर आहे आणि टीचर्स म्हणजे शिक्षक आहे, इथंच ह्या निवडणुकीचं मतदान झालं. ह्यांनी आता असहिष्णु वगैरे जे काही शब्द वापरलेत ह्या सगळ्याचा विचार केला आणि सरकारचं कामकाज जर योग्य नसतं तर महाविकास आघाडीचे उमेदवार एवढ्या मोठ्या मताधिक्यांनी की जे गेल्या 50-60 वर्षात त्यांचे उमेदवार निवडून येत असताना एवढ्या प्रचंड मताधिक्यांनी निवडून आले नाही, एवढ्या मताधिक्यांनी त्या ठिकाणी निवडून आले ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही. आणि त्याच्यामुळं जर सरकारचं कुठंतरी चुकत असेल, वास्तविक सरकारने 8 महिने झाले आमचे करोनामध्ये गेले, आजही आम्ही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली 28,000 कोटी रुपये GST किंवा वेगवेगळ्या टॅक्सेसचे येणं आजही बाकी आहे. दर महिन्याला जो काही रक्कम असते ती रक्कम आणि तिकडनं येणारी रक्कम ह्याचा कुठेही ताळमेळ बसत नाही. मधी तो आकडा मोठा झाला होता परंतु तो आता पुन्हा 28,000 कोटीवर आलेला आहे. म्हणजे केंद्राने जे ठरवलेलं होतं वन नेशन वन टॅक्सच्या बाबतीमध्ये तेही पाळायचं नाही. तिथलाही महत्त्वाचा तो निधी लागतो, तरी पण एवढी नैसर्गिक संकटं आली, पावसाचं आलं, निसर्ग चक्रीवादळाचं आलं, इतर वेगवेगळी आली, कपाशीचं नुकसान झालं, पिकांचं नुकसान झालं, धानाला आता 700 रुपये त्या ठिकाणी अनुदान देण्याचा निर्णय झाला. सतत सरकार अडचणीतनं मार्ग काढत काढत करोनाशी मुकाबला करत करत त्या ठिकाणी पुढं चाललेलं आहे. आणि आज पण मी पण त्यांची पत्रकार परिषद बघितली, त्या पत्रकार परिषदेमध्ये काही त्या ठिकाणी उत्साह नव्हता, अतिशय चेहरा पडलेला होता. आणि त्या प्रकारे एका बाजूला चंद्रकांत दादा पाटील होते, एका बाजूला प्रवीणजी दरेकर बसले होते, पण
त्यांचं पण ते पण डिमॉरलाइज झालेले आहेत. त्या स्थानिक विकास संस्थेचा निकाल लागल्यानंतर ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आणि ह्यावेळेस तुम्ही पण बघा पत्रकार मित्रांनो, निसर्ग पण काय म्हणजे, एक तर ते करोना आणि हा पाऊस तर कधी पडतो. ह्या दिवसात मुंबईमध्ये कधी आपण गेल्या 30 वर्षात पाऊस बघितला आहे का? पण असे पण काही काही गोष्टी घडत आहे, तरी देखील सरकार त्याच्यातनं मार्ग काढत आहे. जे तातडीचं गरजेचं आहे तिथं कुठल्याही परिस्थितीत, आता एसटीला 1000 कोटी रुपये देणं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, तिथं पण सरकार अजिबात कॉम्प्रमाइज करत नाही. तिथं पैसे देण्याच्या करता काही अडचण आली तरी देखील मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळ त्याच्यातनं मार्ग काढतं. ही वस्तू प्रवीण दरेकरांना ताब्यात घेऊ असं कुणाच्या तोंडातनं निघालं? नाही नाही, तुम्ही मला सांगा ना, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या सहित आमचं जे मंत्रिमंडळ महाविकास आघाडीचं आहे, बाळासाहेब असतील, जयंतराव असतील, एकनाथराव असतील, मी असेल, आमच्या कुणाच्या तोंडातनं असं निघालं? किंवा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील असतील, असं कोण म्हणाल? कोण अहो कोण म्हणाल? अहो आरोप त्या बिनबुडाचा आरोप आहे, त्याच्यात तथ्यच नाही ना. तसं देवेंद्र फडणवीस सुचवत आहेत का आम्हाला? त्यांचं कल्पना नाही की त्यांना त्यांच्या पक्षात कोण हवेत आणि कोण नकोत, हे त्यांच्या पक्षात सुद्धा कळेल असं झालेलं आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस आम्हाला काही असं सूचना सुचवतात की काय? पण ते जर सुचवत असतील आणि काही माहिती देत असतील तर त्यांनी जरूर द्यावी. म्हणजे त्यांनी काही केलं तरी चालून द्यायचं असं त्यांचं मत आहे का? म्हणजे त्यांनी काही करावं ते चालतं आणि त्याचं जर का चौकशी जर समजा लावली. अजून प्रवीण दरेकरांच्या बाबतीत तर जसं माननीय उपमुख्यमंत्री म्हणाल तसं आम्ही कोणी जसं म्हटलेलं नाही आहे, पण ते म्हणावं असं देवेंद्र फडणवीस सुचवत असतील तर तो त्यांचा विषय झाला. पण असं कुठेही आणीबाणी आणि त्यांच्या तोंडात आणीबाणी हा शब्द कदाचित शोभत असेल, कारण एकूण जे काही चाललेलं आहे देशभरामध्ये आंदोलनाच्या बाबतीत असेल, एक सगळ्याच बाबतीमध्ये, मग त्यांच्या ती टीका करणाऱ्यांना सुद्धा कसं तुरुंगवास घडला, काय घडला, हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, कारण तुमच्या माध्यमातून आम्हाला कळतं. नाही नाही, पत्रकार मित्रांनो, जलयुक्त शिवाराचा मुद्दा काढला. जलयुक्त शिवाराच्या संदर्भामध्ये कुणी त्या ठिकाणी केलं? कॅगनी काढलं ना? ताशेरी कोणी मारले? कॅगनी जर त्या ठिकाणी काढल्यानंतर शेवटी त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना ते उत्तर त्या ठिकाणी द्यावं लागलं. कारण कॅगचे ताशेरे हे खूप महत्वाचे असतात, आपण पण अनेक वर्ष ते बघताय आणि त्याच्यामुळे ती इन्क्वायरी लागली. तुम्ही त्याचे डिटेल सांगा ना, कारण अनेकदा ह्या विषयावरती चर्चा झालेली आहे. आणि महत्वाचा मुद्दा काय होता, ते जे काय असं भासवलं जाते त्यांच्याकडनं की आम्ही दरवाढ केली किंवा वाढीव बिल, असा काय प्रकार नाही आहे. संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास आम्ही केल्यानंतर नक्कीच त्याच्यामध्ये काही ना काहीतरी करावं ही सगळ्यांची इच्छा आहे, आमची पण इच्छा आहे. आणि त्याच्यात ज्या वेळेला आम्ही निर्णयाप्रत येऊ तेव्हा तो निर्णय सगळ्यांना माहिती होणार आहे. दोन महत्वाचे सामाजिक विषय सध्या राज्यात पेटलेले, एक तर मराठा आरक्षणावरून मराठा समाज आंदोलन करत आहे, एकीकडे दुसरीकडे ओबीसी समाजही आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे, त्यांना कुठेतरी भीती आहे की त्यांचं आरक्षण नाही. याच्यामध्ये मी स्पष्ट भूमिका करतो. आपल्याकडे मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत सुद्धा जे काय आहे ते आता कोर्टामध्ये आहे. त्याच्यात वेळोवेळी आम्ही मराठा समाजातील विविध संघटनांशी चर्चा करतोय, त्यांच्या नेत्यांबरोबर चर्चा करतोय. काल परवाकडे सुद्धा जी काही तारीख होती त्या आधी सुद्धा चर्चा झालेली आहे. वकिलांशी चर्चा करतो आहे आणि सर्वानुमते कोर्टात जे काय मांडायचं आहे ते मांडलं जाते. दुसरा भाग जो तुम्ही सांगितलाय ओबीसी समाजाचा, ओबीसी समाजामध्ये सुद्धा गैरसमज पसरवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, कारण त्यांच्या हक्काचं जे काय आहे त्यातलं एक कण सुद्धा आम्ही कुठेही कमी करणार नाही, कमी होऊ देणार नाही. आणि त्यांच्याही बाबतीमध्ये जे काय त्यांच्या न्याय हक्काचं आहे ते देण्याबाबतीत त्यांच्याही विविध संघटनांशी आमची वेळोवेळी चर्चा होते आहे. मंत्री आमच्या मंत्रिमंडळाची एक उपसमिती सुद्धा नेमलेली आहे, ती सुद्धा चर्चा करते. आणि एकूणच राज्यातील
हा काय सामाजिक सलोखा आहे तो बिघडवण्याचा विरोधी पक्षांनी प्रयत्न करू नये. महाराष्ट्राची एकजूट त्याला तडा जाईल असं त्यांनी सुद्धा काही करू नये. आणि पुन्हा एकदा सांगतो की मराठा समाजाच्या न्याय हक्काची लढाई जी आता कोर्टात चालू आहे ती पूर्ण ताकदीने सरकार लढतं आहे, त्याला सगळेजण सहकार्य करतात करत आहेत. आणि ते एकदा चित्र बघितल्यानंतर मग ओबीसी समाजाला कारण नसताना दिवसण्याचं काम कोणी करू नये. मी पुन्हा एकदा सांगतो ओबीसी समाजाचंच नव्हे तर ज्यांच्या ज्यांच्या जे काही हक्काचं आहे त्याच्यापैकी काहीही हे सरकार कमी करणार नाही. पोलिसांचा तुम्ही गैरवापर करताय, जर कोणी सोशल मीडियावर सरकारच्या विरोधात लिहिलं तर त्याला डायरेक्ट आग टाकलं जातं किंवा त्याच्यावर कारवाई केली जाते. तो जे काय कायद्याने असेल ते कायद्याने होते. मुद्दा म्हणून आम्ही काय नवीन कायदे लिहायला बसलेलो नाही आणि नवीन कायदे लिहिलेले नाही. नाही, नक्की एकदा भारतीय जनता पक्षाच्या सर्व थरावरच्या नेत्यांनी ठरवायचं की हे लेफ्टिस्ट आहेत का अतिरेकी आहेत, पाकिस्तानी आहेत, चीनी आहेत की आणखीन कुठून आलेले आहेत, हे त्यांचं त्यांनी जर का शोध लागत असेल तर त्यांची हेर यंत्रणा जी आहे ती फार प्रभावी मानावी लागेल. पण आपल्याच अन्नदात्याला त्याला तुम्ही त्याच्यावरती अन्याय करताना देशद्रोही ठरवणं, अतिरेकी ठरवणं हे मला वाटतं आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही, हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. आणि जे तुम्ही आता म्हणालात की त्यांच्या विरुद्ध म्हणजे आमच्या विरुद्ध कोणी काय केलं तर गुन्हा दाखल होतो, पण जर आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती येणारा आपला अन्नदाता असेल तर त्याच्याशी नीट जाऊन बोलण्याच्या ऐवजी त्यालाच देशद्रोही, अतिरेकी, चीनी, पाकिस्तानी, म्हणजे पाकिस्तानमधनं कांदा आणणारे तुम्हीच, आता पाकिस्तानमधनं शेतकरी पण आणायला लागलात तर आपल्या शेतकऱ्यांना पाकिस्तानीचं सर्टिफिकेट द्यायला लागलं. हे अशा पद्धतीने हा जर कारभार चालणार असेल तर हा तुघलकी कारभार काय आपला देश सहन करणार. साखर पण आणली, साखर पण आणली, साखर पण तिकडनं आणायचं. म्हणजे आपला शेतकरी त्याच्या न्याय हक्कासाठी त्याचा जो काय तो मर मर मरून जे काय सोनं पिकवतो, सोनं म्हणजे अन्न, नाही तर पुन्हा त्याच्यावरती धाडी पडतील. आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर सोनं पिकवतं जातील आणि शेतकऱ्याच्या घरावर धाडी टाकतील तर तसं नाही म्हणत. ते अन्नधान्य पिकवतो तर त्याच्या हक्काचं त्याचे हक्क हिरावून घेतात आणि बाहेरून कांदा आणतोय, साखर आणतोय, हे आणतोय, हे कुठला कारभार आहे. सर एक प्रश्न आहे की गेल्या क्वार्टरमध्ये आपण जर विचार केला जेव्हा अनलॉकिंग सुरू झालं आहे राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, पहिल्या दोन क्वार्टरपेक्षा व्यवस्थित आहे किंवा जर तुम्ही त्याच्यावर काही भर टाकला. पहिल्यांदा मार्चला ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू झालं, कोरोनाचा पहिला पेशंट पुण्यामध्ये मिळाला, दुबईवरून जे फ्लाईट आलं त्याच्यात त्या ड्रायव्हरला झालं, तिथून सुरुवातीला लगेचच प्राईम मिनिस्टरने लॉकडाऊन केलं. मार्च महिन्यामध्ये त्याचा इतका फटका बसला नाही, परंतु एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्याच्यामध्ये बरेच मोठ्या प्रमाणावर फटके बसायला लागले. आपल्यालाच नाही, देशातल्या सगळ्या राज्यांना बसायला लागले. देशावर, देशाच्या अर्थकारणावर पण ते फटके त्या ठिकाणी बसायला लागले. आणि हे करत 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 आम्ही मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या मंत्र्यांना विश्वासामध्ये घेऊन काही चांगले निर्णय घेतले, विशेषतः मुद्रांक शुल्काचे. तुम्ही बघा, मुद्रांक शुल्काचा निर्णय झाल्यानंतर मुंबईचं मार्केट सुधारण्याच्याकरता मदत झाली, अनेक जण फ्लॅट खरेदी करायला लागले आणि ते संपूर्ण त्याचा मुद्रांक शुल्क आम्ही 3% आणि बाकीच्या बिल्डरनी त्या भरलं आणि त्यांना 0% त्या ठिकाणी लागलं आणि निश्चितपणे परिस्थिती त्या बदलायला लागली. ह्याच्यातून सातत्याने आम्ही सगळेचजणं, तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेतेगण, CM साहेब स्वतः, ह्याच्यातनं मार्ग काढायचा आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही आता परवानगी देतोय हॉटेलला, पण तेवढं तिथं ग्राहक येत नाही. आपण मल्टिफ्लेक्सला परवानगी दिली, तिथंही सगळी व्यवस्था केली तरी तिथं त्या प्रमाणात ग्राहक जात नाही किंवा प्रेक्षक जात नाही. त्याचबरोबर शाळा सुरू करायला परवानगी दिली 9वी, 10वी, 11वी, 12वी, तिथं पण पालक आपल्या मुलांना सोडायला तयार नाही. आता आजच मला कळालं की पुण्याने 3 जानेवारीपर्यंत शाळा सुरू करायच्या नाहीत, असं सर्व पक्षीयांनी मिळून तिथं निर्णय घेतला. तिथं भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये महानगरपालिका आहे आणि बाकीचे इतर पक्ष देखील त्याच्यामध्ये आहेत. अशा प्रकारची साधारण परिस्थिती आहे. म्हणजे हळूहळू मंदिराच्या बद्दल पण ह्यांनी राजकारण केलं, ह्यांनी म्हणजे कोणी समोरच्या विरोधी पक्षांनी किती काय काय केलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं.
भाविक भक्तगण हे सगळेजण प्रतिसाद देत आहेत, वारकरी त्या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेत आहेत, मदतीची भूमिका घेत आहेत, सरकार जे निर्णय घेत आहे त्याला पाठिंबा देत आहेत. पण हे सगळं होत असताना मंदिराच्या बाबतीमध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीनं सांगितलं, तरी देखील तेवढ्या मोठ्या प्रमाणावर तिथं भाविक दर्शनाला जाताना पाहायला मिळत नाही. आम्ही 1000 कोटी रुपये एसटीला देऊन एसटी चालू केल्या, स्वतः मंत्री महोदय इथं बसलेले आहेत अनिल परब साहेब, त्यांना विचारा. आम्हालाही वाटलं होतं की मधी गणपतीला मोठ्या प्रमाणावर लोक जातील, तिकडनं येतील, परंतु तसं झालं नाही. बरेच जणां स्वतः बाहेर पडायचं टाळत आहेत, परंतु काही काही असा वर्ग बाहेर पडतोय की मधी स्वतः इथल्या आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पण एक स्टेटमेंट केलेलं होतं, आणि काही काही ठिकाणी आपण पण कॅमेऱ्यांनी ज्यावेळेस चेक केलं त्याच्यावेळेस अनेक जण गर्दी करतात रात्री कुठं ना कुठं पार्ट्या वगैरे किंवा जेवणाच्या निमित्तानं. असे हे सगळे प्रकार चालले. जरी हे सगळे प्रकार चाललेले असले तरी जेवढा फरक पडायला पाहिजे, म्हणजे उदाहरणार्थ गेल्या वर्षी आपल्या गेलेल्या नोव्हेंबर महिन्यात 30,000 कोटी रुपये येत असतील तर आपल्याकडं आता 21,000 कोटी रुपये येतात, म्हणजे कुठंतरी 8-9 हजाराचा शॉर्टफॉल त्या ठिकाणी आहेच, ही वस्तुस्थिती आहे. परंतु मागच्या तुलनेमध्ये परिस्थिती जरा जरा हळूहळू सुधारायला लागलेली ही वस्तुस्थिती. पण नसते मुद्दे काढायचे कशाला? अहो, आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले, आम्ही सगळेजण त्यांच्या डाव्या उजव्या बाजूला बसलोय की आम्ही पण आज महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला सांगू इच्छितो की कुणालाही आरक्षण देत असताना ज्यांच्या तोंडामध्ये घास घातलेला आहे, ज्यांचं आरक्षण आहे, त्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता ह्याबद्दलचे निर्णय घेतले जातील, कुणाच्या तोंडातला घास काढला जाणार नाही. राज्यपाल ऍक्सेप्ट करत नाही असं राज्यपालांनी तुम्हाला सांगितलं? अजून तरी काही झालेलं नाहीये. तिकडनं सांगितलं त्यांनी की बाबा आता हे 12 नावं मी त्या ठिकाणी मान्यता दिली की एका मिनिटात बातमी तुम्हाला कळेल. मुख्यमंत्री महोदय, आपण राज्यपालांना जे पत्र दिलं होतं त्याच्यात विनंती केली होती की 15 दिवसामध्ये ही नावं मंजूर करून द्या, परंतु 15 दिवसाचा कालावधी बराच काळ रोखला. 15 दिवस साधारणतः असं आहे की विधिमंडळ हे राज्याचं एक भवितव्य घडवणारं ठिकाण असतं आहेच, आणि त्या विधिमंडळामध्ये जेवढी सदस्य संख्या असते ती कारभाराला आवश्यक असते. ह्या संख्येनुसार जर का बघितलं तर 12 जागा ज्या आहेत त्या राज्यपालांच्या नियुक्तीने भरले जाणार. राज्यपाल नियुक्त असतात आणि त्याला मंत्रिमंडळ शिफारस करते. आता उद्याचं अधिवेशन आहे, याच्यामध्ये या 12 जागा रिकाम्या राहणार. ह्या जागा रिकाम्या ठेवणं न ठेवणं हा त्यांचा अधिकार जरी असला तरी घटनेमध्ये आता तशी काहीतरी एक वेगळी तरतूद करावी लागेल की त्यांचा अधिकार मान्य झाला केल्यानंतर सुद्धा कालावधी, जसं रिटायरमेंटला एक कालावधी असतो तसं नेमणुकीला कालावधी का नसावा? किती दिवस झाले हे इथले जे नियुक्त होते ते रिटायर होऊन निवृत्त होऊन किती दिवस झाले, ते किती काळ ठेवावं हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं एक चर्चा ही जिथे जिथे विधान परिषद आहे तिथेही चर्चा व्हायला पाहिजे की हे अधिकार त्यांना दिल्यानंतर ते जागा रिकामे ठेवू शकतात का. म्हणजे अधिकार हा मान्य, पण तो अधिकार मर्जीनुसार वापरता येतो का? हा नाही, ह्याच्यामध्ये जसं थोरात साहेब म्हणाले तसे नागरिकांच्या हक्कावरती गरज आहे, तर ती मर्जी आणि अधिकार ह्याच्यात फरक आहे, तो ज्याने त्याने समजून घ्यायला पाहिजे. कामगार कायदा कोणी बदललाय? कोणी बदलला? मग इकडे आणीबाणी कशी?
नाही नाही म्हणूनच हे आता हे जे सगळे घटक आहेत आता जसं काल आपण सगळे आंदोलनात बसलो होतात बरोबर आहे आता माझी इच्छा हीच आहे की आपण सगळे जर न्याय हक्कासाठी लढत असू तर तुम्ही या तुमच्या हक्काचं जे असेल ते आपण तिकडे व्यवस्थित मांडू परंतु आता ही जर का गळचेपी वर्ण होणार असेल आमदार कायदे आणून कृषी कायदे आणून तर तुमच्या हिताचं आहे असं आम्ही म्हणतो आणि ते जर का तुम्हाला पटलं नसेल तर ते तुम्हाला काय आम्ही तुरुंगात टाकून पटवून द्यायचं हेच तिकडे होतंय हेच तिकडे होते आणि म्हणून मला असं वाटतं कामगार आहेत शेतकरी आहेत सगळेजण आहेत पत्रकार आहेत आणि आता तुम्ही कामगार कायद्यात पत्रकार धरले म्हणून कामगार तर यांच्या न्याय हक्काबद्दल जर कोणी काय बोललं तर तो देशद्रोही मग उद्या मी तुम्हाला अर्थात ते कालचं तुमचं आंदोलन हे त्या कायद्याविरुद्ध होतं पण मग मी तुम्हाला असं म्हणेन का की हे चिनी पत्रकार आहेत हे पाकिस्तानी पत्रकार आहेत हा हे अयोग्य आहे म्हणजे जर तू जर विरोधात बोलला आणि त्याला तुरुंगात टाकली ही आणीबाणी असेल तर न्याय हक्कासाठी लढ्याला उतरल्यानंतर त्यांना देशद्रोही ठरवणं हे आणीबाणीपेक्षाही जास्त मोठं पातक आहे सत्ता ते केंद्राबद्दल बोलतात केंद्राबद्दल बोलतात आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते रोज एक एक विधान करतायत आणि हा कायदा कसा चांगला आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतात तिकडे काय नाही जात दिल्लीत जाऊन बोला ना ते जे काही शेतकरी तिकडे बसले हेच तर ते म्हणतात की आमच्याशी बोला तर जे जे ज्याने ज्याना महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना तथाकथित हा कायदा नीट कळलेला आहे त्यांनी कृपा करून दिल्लीतल्या रस्त्यावरती उतरलेल्या शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊन तो कायदा किती त्यांच्या हिताचा आहे ते त्यांनी सांगावं सर रेल्वेला आपण पत्र लिहिलं की सगळ्यांसाठी रेल्वे खुली करा पण त्याच्यावरून त्यांच्याकडनं असा पॉझिटिव्ह रिप्लाय नाही आलेला आहे तर एक्झॅक्टली काय आहे कधीपर्यंत रेल्वे सगळ्यांसाठी खुली किंवा काही अजून बोलणी चालू आहे बोलणी तर चालूच आहेत आमची आणि लवकरात लवकर व्हाव अशी आमचं मग आहे शिपाई भरती करून शाळेमध्ये खास करून शिपायांची भरती करून असं एक परिपत्रक निघालं त्याला राष्ट्रवादीच्या विक्रम काळेने विरोध केला काय भूमिका आहे सरकारची अशा पद्धतीने पद भरती करणं योग्य आहे का सरकारची त्याच्यामध्ये ही भूमिका आहे बधी याच्याबद्दल बरीचशी चर्चा झाली पाठीमागच्या काळामध्ये शिपाई क्लार्क वगैरे हे सगळे भरले जायचे हे भरताना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट पैसवर त्या भरावे आणि भरून त्यांचा जो खर्च असेल तो राज्य सरकार देईल असं राज्य सरकारनी शिक्षण विभागाला सांगितलं अर्थ विभागाने शिक्षण विभागाला सांगितलं त्याच्यावर तिथं भरायचे नाहीत असं कुठंही नाही ते भरायचे फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरायचे आणि त्याचा पूर्ण खर्च हा राज्य सरकार करणार जेवढे गरजेचे असतील तेवढेच त्यांनी विरोध केला त्यांनी त्यांची भूमिका प्रत्येकाला आपलं आपलं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे आम्ही ज्यावेळेस एकत्र बसू ते आल्यानंतर अधिवेशनाच्या काळात आम्ही त्यांच्याशी बोलू ते त्यांच्या पद्धतीनं भूमिका मांडतात कारण ते शिक्षकांचं प्रतिनिधित्व मराठवाड्याच्या वतीनं करतात म्हणून त्यांना तशी भूमिका मांडणं साहजिकच गरजेचं आहे पण आजही मी मगाशी सांगितलं 8-8, 9-9, 10-10 हजार कोटी रुपये महिन्याचं गेल्या वर्षीच्या तुलनेने कमी येत असताना आपण त्याच्यामध्ये 12,000 कोटीचा पगार करतो आहे पेन्शनला पैसे खर्च करतो आहे इथं कुठेही काटछाट आपण करत नाही आपण लोकप्रतिनिधींच्या वेतनावर 30% कट लावला परंतु इतर एका फक्त एका पगारामध्ये आम्ही क्लास वन आणि क्लास टूला 50% दिले परंतु गणपतीच्या काळामध्ये ते पण त्यांचे भरून टाकले म्हणजे हा जो वर्ग आहे जो कष्ट करतोय काम करतोय सेवा देतोय सगळ्या काही गोष्टी करतोय त्यांना ह्या अडचणीत पण व्यवस्थितपणे कसं मदत करता येईल ही भूमिका आपली त्या ठिकाणी आहेच केवळ महाविकास आघाडीच नाही तर देशभर या यंत्रणांचा घरगुती कामगारांप्रमाणे वापर केला जातो की काय अशी एक शंका जनमानसामध्ये सुद्धा आता यायला लागलेली आहे शेवटी जनता ही जागृत आहे देशातली जनता ही जागृत आहे ते सर्व हे खेळ सत्तेचे खेळ हे बघते आहे आणि मला असं वाटतं की
सगळं काही हे उघडपणाने चाललेलं आहे. जनतेची सहनशक्ती तिची परीक्षा कोणी बघू नये. सर, मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सरकारने ड्रेस कोडचा हे काढलंय आणि ड्रेस कोड कुठल्या वारी कुठला ड्रेस कोड ठेवावा त्याला काही लोकांनी विरोध केला की हे नको ते काम सरकार का करते, कुठले कपडे कोणी का घालायचे, याच्यावर रिस्ट्रिक्शन कशासाठी आहे. त्याच्यामध्ये सरकारची ही भूमिका आहे की फक्त अंगभर कपडे घालून यावं. त्याच्यामध्ये तशा प्रकारचा आदेश निघालेला ही वस्तुस्थिती आहे. मान्य आहे, परंतु मुख्यमंत्री काही मंत्रालयात येऊन टी शर्ट घालत नाही. मंत्रालय टी शर्ट घरी असले टी शर्ट घातलंय, कुठं जरा फिरायला गेले टी शर्ट घातले तर ठीक आहे. जीन्स पॅन्टच जरा ते चुकीचं झालंय, बघू आम्ही त्याचा विचार करतोय. मुख्यमंत्री साहेब, केंद्राने जे तीन कायदे केले होते त्या कायद्याला महाविकास आघाडी सरकारने विरोध केला होता आणि एक नवा कायदा, कृषी कायदा राज्य सरकार तयार करणार होत, ते कुठपर्यंत आलंय? कारण ते कायदे जर राज्यात लागू झाले तर तुम्ही विरोध करतानाही केंद्राकडनं ते कायदे लागू होतील आणि नवा कायदा येणार का राज्य सरकार? नाही, त्याच्यामध्ये जे शेतकऱ्याच्या हिताचं असेल तेच हे राज्य करेल. शेतकऱ्याच्या हिताचं नसलेले एकही हिताची नसलेली एकही गोष्ट हे राज्य स्वीकारणार नाही. ठीक आहे, मला असं वाटतं बरीच चर्चा झालेली आहे. नाही, ठीक आहे ना, नाही प्रत्येक केलं ना आंदोलन, शिवसेनेने पण आंदोलन केलं, केलं आंदोलन. जसं आता कालच्या पत्रकारांच्या सोबत सगळे पत्रकार का नाही उतरले, हा पण प्रश्न आहे. चला धन्यवाद, जय महाराष्ट्र.